नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये इतर धर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं होतं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. शेवगावमध्ये बेमुदत बंदची हाक, दगडफेकीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद. अकोला आणि शेवगाव दंगलीमधील दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. सामाजिक सलोखा राखण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आवाहन. शेवगाव दगडफेक प्रकरणामध्ये 29 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी, 150 अधिक आरोपींवरती गुन्हा दाखल. काँग्रेस मुंबई पालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याच्या तयारीत, मात्र लोकसभा आणि विधानसभा एकत्रच लढणार. सर्वेक्षणामध्ये काँग्रेस मुंबईमध्ये 2 नंबरचा पक्ष असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. त्यानंतर ठाकरे गटाचं विधानसभा अध्यक्षांवरती दबाव तंत्र वापरण्यास सुरुवात असून आता शिवसेना देखील सध्या ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. कायदेशीर सल्ले घेण्यास शिवसेनेनं सुरुवात केलेली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्यांच्या कक्षेमध्ये आणणार. यासंदर्भातली कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ब्रिटनचा दौरा संपवून मुंबईमध्ये परतले. अपात्रतेवरती सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणार, राहुल नार्वेकर यांची माहिती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा. निकाल जाहीर करण्यास विलंब झाला तर कुलगुरूंना जबाबदार धरलं जाईल, राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये 35% पाणीसाठा, 1108 पाड्यावस्त्यांना सध्या 245 टँकरनं पाणी पुरवठा. ठाण्याच्या अनेक भागांमध्ये अघोषित भारनियमन, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. पश्चिम रेल्वेची फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती कारवाईमध्ये 17 कोटी रुपयांचा दंड वसूल. नगरमधील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची आज निवड होणार, रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला. हिंगोली जिल्ह्याचं तापमान 42 अंश सेल्सिअस वरती, वाढत्या तापमानाचा माणसांसोबत फळबागांवरही मोठा परिणाम. वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका, उन्हामुळे हिंगोलीमध्ये वसमत कळमनुरी या तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान. सीबीआयकडून सुमारे 1,17,93,00,000 रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणामध्ये 7 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून दिल्ली, मुंबई, रायगड आणि ठाण्यासह खासगी कंपनी मालकांच्या निवास आणि कार्यालयासह 9 ठिकाणी छापे. प्रदीप कुरुलकरांसह वायू दलामधील अधिकारी निखिल शिंदेही पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा एटीएसचा दावा. निखिल शिंदेंची एटीएसकडून चौकशी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपद आणि इतर पदांसाठी आज निवडणूक. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रसाद कांबळींना आशिष शेलार यांचा तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा. दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करणं बिग बी अमिताभ बच्चन यांना भोणार, मुंबई पोलीस ठोठावणार दंड. आज UGC नवी वेबसाईट लॉन्च होणार आहे. उत्साह नावाचं ओळखलं जाणारी ही नवी वेबसाईट आहे. कॉलेज प्रवेशासंदर्भातली माहिती या वेबसाईटवरती पाहता येणार. मुंबई गोवा वंदे भारतची आज चाचणी. राज्यातील 5वी मुंबई गोवा वंदे भारत ही ट्रेन धावण्यासाठी सज्ज. पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं वारकऱ्यांसाठी 5,000 विशेष बसेस सोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. 25 जून ते 5 जुलैच्या दरम्यान या विशेष गाड्या धावणार. नवी मुंबईमध्ये राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. यावेळी राज ठाकरेंनी घेतला पदाधिकाऱ्यांचा समाचार. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींशीही राज ठाकरेंनी केली चर्चा. महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. मुंबईमधील मान्सूनपूर्व खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम 15 जूनपर्यंत पूर्ण करा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश. समीर वानखेडेंनी आर्यन खांडला सोडण्यासाठी मागितले होते 25 कोटी रुपये. सीबीआयचे गंभीर आरोप, 25 कोटींवरून 14-18 कोटींमध्ये ठरला. सीबीआयच्या FIR कॉपीमध्ये वानखेडेंवरती गंभीर आरोप. समीर वानखेडेंना सीबीआयचं समन्स जबाब नोंदवण्यासाठी 18 मे रोजी दिल्लीमध्ये सीबीआय कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश.
नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. बेपत्ता महिलांच्या तपासासाठी समिती स्थापन करत शोध मोहीम राबवावी. दर 15 दिवसांनी कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या गृहविभागाला सूचना. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे हिंदू जनजागरण सभेमध्ये प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा कालीचरण महाराजांवरती गुन्हा दाखल. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्याचं विभाजन करून पिंपरी चिंचवड वेगळा जिल्हा करा. भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार लांडगे यांची मागणी. सोनपेठच्या भाऊचा तांडा येथे सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी एका वर्षामध्ये तब्बल 26,000 नागरिकांना चावा घेतला. आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये माहिती. एकट्या अमरावती शहरामध्ये कुत्रा चावण्याच्या 15,344 घटना. ठाण्यामधील भास्कर कॉलनीमधील 25 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून 3 रहिवाशी जखमी. प्रशासनानं वेळीच जाग व्हावं, अन्यथा येत्या पावसाळ्यामध्ये आणखी जीवितहानी होऊ शकते. आमदार संजय केळकर यांचा इशारा. 6 वर्षाच्या बालिकेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशी द्या. मागणीसाठी बुलडाण्याच्या चिखली शहरामध्ये कडकडीत बंद. 25 मे रोजी बालिकेची करण्यात आली होती हत्या. वसईमध्ये भरधाव वेगामध्ये आलेल्या एसटी चालकानं एका महिलेला उडवलं. अपघातामध्ये महिला जखमी. वसई पश्चिम नवघर बस स्थानकाशेजारचे स्कायवॉकच्या खाली झाली दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.